हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? मी मस्त. तर हे आहे आमच्या दाराचं प्राजक्ताचं झाड. तर तुम्ही बघू शकता कशी पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि केशरी कलरचं देठ आहे आणि किती मस्त मस्त दिसतंय. आणि सुगंध पण खूप छान येतो. तर हे सकाळची आत्ता थोड्या वेळानंतर ना ते फुलं गळून पडणार आहेत, कारण ते रात्रीभर उमललेले सर दिवस उगवतच पडतात. तरी इकडे अजून सूर्य नारायण उगवलेले नाही आहेत. तर इकडे चाललेलं आहे आमच्या अण्णांचं म्हणजे सासरे बुवांचं कुटी वगैरे करायचं जनावरांसाठी. त्यानंतर ना कुटी करून झाल्यानंतर त्यांनी लगेच गाय पाणवली होती, मग आम्ही दूध वगैरे काढायला लागलो. तर हे आमचं सकाळपासून असंच रुटीन असतं, झाड लोट करणं, कुटी वगैरे करणं, त्यानंतर दूध वगैरे काढणं आणि मग नंतर ना आंघोळ करणं. तर मी अजूनही आंघोळ केलेली नाही आहे, कारण जोपर्यंत कासारा डोक्यावर होऊन पुन्हा आंघोळ होत नाही तोपर्यंत मन फ्रेश होत नाही. कारण की आंघोळ करून कचरा डोक्यावर घेण्यापेक्षा कचरा डोक्यावर घेऊन आंघोळ केलेली कधीही परी. कारण की झाडलोट करता सगळा कचरा डोक्यामध्ये पडतो, सगळ्या अंगावरती पडतो. त्याच्यामुळे मग अगोदर ही झाडलोटीची कामं मी करून घेते, त्यानंतर ना दूध वगैरे काढून घेते. तर इथं आमचं चाललं होतं तर सासू सुनाचं दूध वगैरे काढायचं. तर दूध काढून झालं होतं इथं. त्यानंतर ना इथं अण्णांनी आणि आम्ही गायांना जो भुसा पेढा सुद्धा ठेवून दिलेला होता, त्यानंतर आले ते म्हणजे भाजी वगैरे करायला. तर आज करायची ती भाजी ते म्हणजे शेवयाची शेंग. तर आईंनी सकाळी लवकर उठून भाकरी वगैरे केल्या होत्या, त्यानंतर ना शेवग्याच्या शेंगा शिजत टाकलेल्या होत्या. पण शक्यतो मला असं वाटतं की शेंगा शिजवून घेण्या अगोदर डायरेक्टली शेंगा भाजी करतानाच टाकलेल्या तर चव खूप छान लागते. पण सूजाची त्याची पद्धत वेगवेगळी असते. तर इथं मी वाटण वाटून घेतलेलं आहे. तर वाटणामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि भाजलेली डाळ, भाजलेला कांदा हे वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर ते सुद्धा टाकून दिले. आणि मसाल्यामध्ये मी जे काय वापरते ते म्हणजे कांदा, लसूण मसाला, मिरची पावडर, हळद आणि थोडासा घरचा मसाला, एवढंच काही टाकत असते. तर इथे माझी भाजी फोडणीला टाकून झालेली आहे. इथं बघू शकता आईंच्यासुद्धा भाकरी तयार करून झालेली होती. ही शिळी भाकरी आहे, ही होईल कुत्र्यांना टाकण्यासाठी. तर इथं आमच्या छोट्या पिल्लाचं बघा काय चाललेलं आहे, छोट्या राजकुमारचं डोक्यामध्ये हेल्मेट घालून चाललेलं आहे, मस्ती करायची. डोकं पडतं इतके छोटंसं आणि हेल्मेट आहे भलं मोठं. तर तो आता गेला घेऊन तो हेल्मेट, त्याला खूप आवडतं. इथे आमचे बाबा बसले होते, चहा नाश्ता वगैरे सगळं झालेलं होतं आणि मस्तपैकी बसले होते. तर त्यांना जायचं होतं आराम करण्यासाठी. तर ते मला म्हणत होते मला मला चादर आणि एक उशी आणून दे, मी झोपतो झाडाखाली. त्यानंतर त्यांना बाबांचं सगळं आवरून दिलं. त्यानंतर ना आले घरामध्ये. घरामध्ये काही आता रोजचंच आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये ही तर अडचण असतेच, अडचण म्हणलं तरी ही समस्या असतेच. म्हणजे कसं, एखाद्याला जर एखादा कपडा नाही सापडला तर तो जिथे आपला कपड्यांचा स्टॉक ठेवलेला असतो तो घेतो आणि डायरेक्टली अख्खं पाल तो त्यानं करून टाकतो, सगळं पसारा पसारा करून टाकतात. आणि त्यानंतर ना त्यामध्ये जी काही वस्तू सापडते, त्यांना ज्या गरज आहे ज्या वस्तूची, ते घेतात निघून जातात. आणि पसारा पडतो तो तसाच पडतो. मिस्टर आज अचानक चुकून कॅमेऱ्यासमोर आले, त्यांना कॅमेरा लावलेला दिसला की ते लगेच निघून गेले बाजूला. त्यांना लागत होते काही कागदपत्र, तर ते त्यांना हवे होते. त्याच्यामुळे मग मी साडीची घडी घालायची सोडली आणि लगेच आणि त्यांचे कागदपत्र वगैरे देऊन दिली, कारण त्यांना जायचं होतं गावामध्ये काही कारण असतो. तर इकडं आज आम्ही आलो होतो कांदा लागवडीसाठी. तर इथं बघू शकता आज आम्हाला इकडे लावायची आहे कांदा लागवड. तर आम्ही इथं आता तसं म्हटलं तर कामाला चालवलं आहे. सासू सुना आई काही अजून आलेली नाही आहेत, काही रण की बाहेरगावी गेले होत्या काही कारणास्तव. इथं स्वरासाठी चादर घेऊन आले होते घरून, मी त्याला अंथरून ठेवलेली होती. म्हटलं आम्ही कांदा लागवड करेपर्यंत तो इथे बसेल, पण तो काय तसा करत नव्हता, तो आमच्यासोबतच यायचा म्हणत होता एवढा उन्हामध्ये. तर आत्ता आम्ही निघालो होतो कांदा लागवडसाठी, जे रोप उपटायचं चाललेलं आहे तर तिथं. तर इथं बघू शकता ज्या अजून काही पाणी नव्हतं रानामध्ये आलं, त्याच्यामुळे सगळ्या बायका इकडे रोप उपटत बसल्या होत्या. तर जवळजवळ इथं 3 का 4 एकर लागवड करायची आहे. सो आम्ही ते आलेलो आहे इकडे रोप उपटून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि उन्हाने ते सुकलेलं सुद्धा आहे. तर हे इतकं खूप सारं रोप आहे. तर इथं आमचं रोप वगैरे उपटून झालेलं होतं. तुम्ही येणार आहे का? इथं आमचं रोप उपटून झालेलं होतं आणि काही रोप शेतामध्ये नेऊन तिथं पांगवलेलं होतं, म्हणजे तिथे जिथं कांदे लागवड करायचे त्या वाफ्यांमध्ये पसरवलेलं होतं. आता ज्या बाईक मोकळं जाणार आहेत तर त्यांनी असं ठरवलं की प्रत्येकाने 2-2, 3-3, 4-4 जेवढ्या हातामध्ये बसेल तेवढ्या रोपाच्या पेंड्या घ्यायच्या आणि लागवडीला जायचं. तर इथं सुद्धा मी सुद्धा काही रोपाच्या पेंड्या घेतल्या होत्या. मी 4 जोड्या घेतल्या होत्या रोपाच्या हातामध्ये आणि निघाले होते. मावशींचा चाललं होतं अजूनही रोप बांधायचं, कारण की उन्हामुळे ते सुकल्यामुळे त्याच्या पेंड्या पुन्हा ढिल्या झालेल्या होत्या. त्या बांधत होत्या आणि स्वराजला घरी ठेवलं होतं, तो जास्त त्रास देतो घरी आजी आणि बाबांना. तर इकडे सगळ्या बायका आलेल्या होत्या, कारण की अजूनही वाफ्यांमध्ये पाणी शिरलं नव्हतं, तर त्या इथे थांबल्या होत्या थोड्या वेळ सावलीला. आणि स्वराजचं सुद्धा बघा कसं चाललेलं आहे,
काही बायका तिथं पोहोचलेले आहेत, रोप वगैरे घेऊन तिथं पसरवायला चालले आहेत. काही वाफेमध्ये शिरलेले आहेत, तर आता पाणी आलेलं दिसेल. सो आम्ही सुद्धा तिकडे जाणार आहोत, तर आम्ही सुद्धा निघालोय. आता ते पाणी आलेलं आहे तिकडे, तर या सुद्धा कांदे लावायला आहेत आमच्यासोबत. जवळजवळ 4 जोड्या म्हणजेच 8 बायका आहेत कांदा लागवडीसाठी. तर इकडे काही वाफे भिजून ठेवलेले आहेत, कारण रात्रपाळे आहे आणि दिवसा काही पाणी पुरत नाही, त्यामुळे मग आता या पाण्यामध्ये थोडं पाणी घेऊन आम्हाला कांदा लागवड वगैरे करायची आहे. तर आता आमचे काही वाफे लावून झालेले आहेत आणि माझी सकाळपासून झाल्या 3 ते 4 टिकल्या लावायचं झालेलं आहे. सारख्या त्या टिकल्या पडतायत, बहुतेक तर त्याचा गम निघून गेला असावा. मग मी काही केलं, डायरेक्टली चिकलाची टिकली बनवली आणि ती कपाळाला लावली. तर माझा वाफा कडायला लागलेला होता, त्यामुळे मी इकडे बसलेली होती आणि बायकांचा वाफा चालला होता लावायचा. आणि सारखं एकसारखं वाकून पूर्णपणे गुडघे आणि कंबर पूर्ण कामातून गेल्यासारखं असं वाटतं. इतकं दुखतं, त्याला मापच नाही, तरी पण काय करणार आहे, शेतकऱ्याला हे सगळं करावंच लागतं. तर आता जवळजवळ बऱ्याचशा जणांची आता कांदा लागवड म्हणजे वाफे कडेला आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती लांब लांब वाफे आहेत कांद्याचे. हे तरी लहान वाफे आहेत, काही जणांचे तर डायरेक्टली एकराची अर्धा एकराची अशी लांब लांब वाफे आहेत. ह्याकडंच त्याकडला असे वाफे आहेत, पण यांचे तशी मापतच आहेत. ह्याकडंच त्याकडला हे सुद्धा करणार आहेत, पण कांदा लागवड झाल्याच्या नंतर न जंबवणीचं पाणी असतं, म्हणजे कांदा लागवड झाल्यानंतर पहिलं पाणी, तर त्यावेळेस ते ह्याकडं सगळ्याला वाफे करणार आहेत. तर आता आम्ही सगळेजण निघालो आहे जेवणासाठी. तर इथं तुम्ही बघू शकता सगळेजण जेवायला बसलेले आहेत. आणि खरं तर रानामध्ये जेवणाची गोष्टच वेगळी आहे, कारण की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. त्याचबरोबर ती जो सगळ्यांनी तसं म्हणलं तर कशी चटणी भाकरी असली तरी शेतामध्ये गोडच लागते. तर आमच्या आता जेवणं वगैरे झालेली होती आणि आम्ही सगळेजण निघालो होतो पुन्हा कांदा लागवडीसाठी. तर इकडे बघू शकता सगळ्या बायकासुद्धा पुढे गेलेल्या आहेत आणि वाफेसुद्धा भरून झालेले आहेत पाण्याने. तर आता आमची कांदा लागवड वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी. तर तुम्ही बघू शकता संध्याकाळचा सूर्यास्त किती मस्त दिसतोय, किती देखणं. आणि आता इकडे बायकासुद्धा येत आहेत, कारण त्यात सुट्टी झालेली आहे आणि त्याचबरोबर पाणीसुद्धा आटलेलं आहे वाफ्यातलं. खरंच तुम्हाला आमच्या इकडचं संध्याकाळचं वातावरण कसं वाटतं हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे कांदा लागवड उपती कशी आहे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर आज दिवसभर कपाळाला टिकली राही नाही, पण असो बघा आजचा व्हिडिओ कसा वाटतोय ते आम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण एका नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद.